Hello students, today we will see about day 4th standard 10th science 1 cha exercise solution po apan bridge course cha to video la patapat like kara ani subscribe zarur kara karan mi subscribe kelyamule mala anand bhetto ani mi navin navin video tumcha sathi anat rahil. Okay, the first question aahe apan vel gamu nahi. First question aahe, write whether the substance is acid or base. Khalche substance kai don substance dilele aahe ki acid aahe ka base aahe aapalyala sangaycha aahe. First aahe NaOH gives Na minus Na plus प्लस ओ एच मैनस तो मैं तुम्हारा मगिल वीडियो में सांगितलं होतं ओ एच मैनस जर दिसेल तर तो कंपाउंड बेसिक इन नेचर असतो. ओके, सेकंड क्वेश्चन है एच टू एसओ फोर गिव्स ट्वाइस ट्वाइस एच प्लस प्लस एसओ फोर टू मैनस सो एच प्लस असेल तर तो एसिड असतो. ओके, सेकंड क्वेश्चन पाहू व्हाट विल हैपन इफ काय होईल जर आपण असं केलं तर मिक्स लेमन ज्यूस इन बेकिंग सोडा. बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा म्हणजे आपण लेमन ज्यूस जर टाकलं तर काय होईल बबल्स ऑफ सी ओ टू गॅस विल कम आउट. केमिकल चेंज होणार त्याच्यामध्ये आणि कार्बन डायऑक्साईडचे बबल्स त्याच्यातून इव्हॅपोरेट होतील. सेकंड आहे पुट लिटमस पेपर इन 2 ml ऑफ डायल्यूट एच सी एल. लिटमस पेपर आपण 2 ml डायल्यूट एच सी एल मध्ये जर टाकलं तर ब्ल्यू लिटमस हा टर्न होईल रेड मध्ये. ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड एज एच सी एल इज ऍसिडिक इन नेचर. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड त्याचं नावच आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे तो ऍसिड आहे आणि ऍसिड मध्ये जर तुम्ही रेड लिटमस पेपर टाकला तर तो रेडच राहील आणि ब्लू लिटमस पेपर जर टाकला तर तो रेड होऊन जाईल. ओके, नंतर तिसरा आहे याच्यामध्ये सी. सी आहे त्याच्यामध्ये फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट पासेस फ्रॉम एच टू एसओ फोर. एच टू एसओ फोर मधून आपण इलेक्ट्रिक करंट जर पास केला तर कोणत्याही सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट जर आपण पास करत असू तर त्याला इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस असं म्हटले जाते. तर एच टू एसओ फोर मधून आपण जर इलेक्ट्रिक करंट फ्लो स्टार्ट केला तर इट विल स्प्लिट इन टू हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हायड्रोजन अँड ऑक्सिजन गॅस मध्ये तो स्प्लिट होऊन जाईल आणि इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. क्वेश्चन 3 आहे करेक्ट द फॉलोइंग स्टेटमेंट. खाली तीन स्टेटमेंट दिलेले आपल्याला त्याला आपल्याला करेक्ट करावं लागेल. फर्स्ट आहे द पीएच व्हॅल्यू ऑफ ऍसिड इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू 7. ऍसिडची पीएच व्हॅल्यू 0 टू 7 पासून इन्क्रीज होते तर ही हा स्टेटमेंट रॉंग आहे. पीएच व्हॅल्यू ऑफ ऍसिड डिक्रीज होते 0 टू 7. आपण इथे इन्क्रीज केला की तुम्ही डिक्रीज लिहू शकता नाही तर इन्क्रीज फ्रॉम 7 to 0 पासून इन्क्रीज होते किंवा त्याला डिक्रीज लिहू शकता तुम्ही. इन्क्रीज करा डिक्रीज घ्या किंवा 0 to 7 च्या जागी 7 to 0 लिहा. दोन्ही करू नका नाही तर स्टेटमेंट रॉंग होऊन जाईल. ओके, सेकंड आहे ब्लड इज ऍसिडिक इन नेचर. आता ब्लड ऍसिड असतात तर आपले जे व्हेन्स आहे ते जळाले असते ना, कारण की ऍसिडचं काम काय बर्न करणे. तर ब्लड हा बेसिक इन नेचर आहे ऍसिडिकच्या जागी बेसिक पाहिजे. आणि थर्ड आहे वी यूज लाईम वॉटर टू रिड्यूस ऍसिडिटी. जर आपल्याला ऍसिडिटी झाली तर आपण लाईम वॉटर यूज करतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण इनो पितो ना सोडा पितो. ओके, तर तो लाईम वॉटर आहे का नाही तो का बेकिंग सोडा. तो ऍसिडिटी जर झाली तर आपण बेस यूज करतो आणि लाईम वॉटर नाही यूज करत तर बेकिंग सोडा आपण यूज करत असतो. वी यूज बेकिंग सोडा टू रिड्यूस ऍसिडिटी. ऍसिडिटी रिड्यूस करण्यासाठी आपण बेकिंग सोडाचा यूज करत असतो. ओके, फोर्थ अँड लास्ट क्वेश्चन बघू. फोर्थ अँड लास्ट क्वेश्चन आहे क्लासिफाय द फॉलोइंग इन टू मोनो बाय ऑर ट्रायव्हॅलेंट ऍसिड ऑर बेस. खाली काही ऍसिड ऑर बेसेसची नावे दिलेली आहे. हे इथे मी जे टेबलमध्ये नावं लिहिलेली आहे ते इथे लिहून घ्यायचे आहे. तर त्याला ओळखायचं आहे आपल्याला सबस्टन्स कटायन अनायन ऍसिड ऑर बेस आहे असं मी टेबल त्याला बनवलेला आहे. नाव दिलेलं आहे एच सी एल एच टू एस ओ फोर एच एन ओ थ्री एस टू पी ओ थ्री एस टू सी ओ थ्री एस थ्री पी ओ फोर एन ए ओ एस सी ए ओ एच बाय टू एफ ओ एच बाय थ्री. तर याचे जे फर्स्ट आहे ते कटायन्स, सेकंड जे आहे ते अनायन्स असतील आणि इथे आपण नाव दिलेलं आहे. जर एच प्लस असेल तर तो ऍसिड ठरतो आणि ओ एच मायनस असेल तर तो बेस ठरतो. आणि त्याच्यावर किती सिम्बॉल आहे व्हॅलेंट म्हणजे त्याच्यावर चार्जेस किती आहे त्याच्यावरून त्याचं नाव ठरतो. तर हे एकदा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्या स्क्रीनशॉट आपल्या नोटबुकमध्ये जसंच्या तसं लिहून घ्या. ओके, तर अशा प्रकारे डे 4 होता स्टँडर्ड 10th सायन्स 1 साठी. आता आपण नेक्स्ट ह्याच्या डे 4 झाल्यानंतर पूर्ण एक एक्झाम आहे तुमच्यासाठी छोटीशी, ती एक्झाम आपण नंतर बघू. तोपर्यंत बाय.